एकीकडे देश गौरव विश्व गौरव माननीय नरेंद्र मोदी जी आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत। फैसला तुम्हाला करायचा, अरे मोदीजींसोबत एकनाथरावजी शिंदेची शिवसेना आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, आठवले साहेबांची रिपाई आहे, कवाळे साहेबांची पिरीपा आहे, त्या ठिकाणी जानकरांची आपली रासपा आहे, आपली मनसे राज ठाकरेंची आहे, वेगवेगळे पक्ष सगळे सोबत येऊन आपली महायुती आहे, आणि त्या ठिकाणी राहुल गांधींची खिचडी आहे, 26 पक्षाची खिचडी आहे। राहुल गांधींना त्यांच्या खिचडीतले लोक देखील नेता मानायला तयार नाही आहेत। परवा त्या कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री म्हणाले, राहुल गांधी हे अपरिपक्व आहे, इमॅच्युअर आहे, हे देशाचं नेतृत्व करू शकत नाही। त्यांच्या आघाडीची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी राहुल गांधींना नेता मानायला शरद पवारही तयार नाहीत आणि उद्धव ठाकरेही तयार नाहीत। आणि आता तर आमच्या संजय राऊतांनी घोषित करून टाकलं, म्हणाले देशाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार आहेत। आता मला सांगा, ज्यांचा एकही व्यक्ती निवडून येऊ शकत नाही ते देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतात का? होऊ शकतात का? बंधू भगिनींनो, ज्यांनी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी कोणीतरी जाईल का? कोणीच जाणार नाही।